नमस्कार। टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली ईस्ट स्टैंडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती लेसन नंबर 32 द नोबल मंकी। हेलो स्टूडेंट्स, टुडे आई विल टेल यू रिमेनिंग पार्ट ऑफ स्टोरी, लिसन केयरफुली। मुलांनो, आज आपण गोष्टीचा उर्वरित म्हणजे दुसरा भाग बघणार आहोत। काळजीपूर्वक नीट ऐका। द मंकी किंग स्वंग टू द अदर साइड ऑफ द रिवर अँड ऑर्डर्ड द अदर्स टू डू द सेम। राजा माकडाने नदीच्या दुसऱ्या बाजूला झेप घेतली आणि इतरांनाही तसे करण्याची आज्ञा केली। मूव क्विकली, सेव युअर लाईव्ह्ज बाय व्हॅनिशिंग डीप इन टू द फॉरेस्ट ऑन द अदर बँक, ही अर्ज्ड। पटकन भरभर चला, तुमचा जीव वाचवा आणि जंगलातल्या दुसऱ्या काठावर चला, त्याने माकडांना विनंती केली, आग्रह केला की पटकन जंगलाच्या दुसऱ्या भागात चला आणि लपून बसा। हाउएव्हर, ही सून रिअलाइज्ड दॅट द रिव्हर स्ट्रीम वॉज टू वाईड फॉर द अदर्स टू फॉलो। पण त्याच्या असं लक्षात आलं की नदीचा प्रवाह किंवा पात्र फारच रुंद आणि विस्तृत आहे का इतर माकडांना त्याच्या मागे येण्यासाठी। क्विक ॲज लाईटनिंग ही डीड समथिंग व्हेरी अनयुजुअल। त्या राजा माकडाने विजेच्या गतीने काहीतरी चमत्कारिक केले। कॅचिंग होल्ड ऑफ टॉल केन विथ हिज लेग्स, ही स्वंग बॅक टू द साईड व्हेअर द अदर मंकीज वेटेड। त्याने मागच्या पायांनी उसासारखं जे उंच गवत असतं ते पायाने पकडलं आणि त्याने परत झाडाकडे जिथं इतर माकडे त्याची वाट पाहत होती तिकडे गेला, तिकडे त्याने झेप घेतली। देन ही टूक फर्म होल्ड ऑफ अ ब्रँच ऑफ ट्री, मग त्याने पुढच्या पायाने झाडाची एक मजबूत फांदी पकडली। धिस वे ही मेड अ ब्रिज अक्रॉस द रिव्हर विथ हिज ओन स्ट्रॉंग बॉडी, अशा प्रकारे त्याने नदीवर एक पूल तयार केला स्वतःच्या शरीराचा वापर करून। द मंकी किंग देन ऑर्डर द मंकीज टू रश टू द अदर साईड ओव्हर हिज ओन बॉडी। त्याने इतर माकडांना आज्ञा केली की त्याच्या शरीरावरून सगळ्यांनी भराभर दुसऱ्या बाजूला जा। द मंकीज लॉस्ट नो टाईम इन फॉलोइंग हिज कमांड, इतर माकडांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या आज्ञेचे पालन केले। द मंकी किंग्स बॉडी वॉज बीइंग ट्रम्पल्ड अपॉन अँड ब्रूज्ड अँड इंजर्ड बाय द रशिंग हॉर्ड्स ऑफ मंकीज, बट ही डीड नॉट वेवर। वानर राजाला म्हणजे माकड राजाला पायदळी तुडवत गेल्यामुळे म्हणजेच त्याच्या अंगावरून सर्व माकडे गेल्यामुळे त्याच्या अंगाला गंभीर जखमा झाल्या होत्या, पण तरी देखील तो जागचा हल्ला नाही। ही केप टाईट होल्ड ओव्हर द केन अँड द ब्रँच टील द लास्ट मंकी लँडेड सेफली ऑन द अदर साईड, शेवटचे माकड सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला येईपर्यंत त्याने तो जो उसासारखं जे गवत होतं ते गवत आणि झाडाची फांदी घट्ट पकडून ठेवलेली होती। बाय देन ही वॉज बॅडली इंजर्ड अँड हॅड लॉस्ट ऑल द स्ट्रेंथ, ही फेल डाऊन इन अ सून। तोपर्यंत तो खूप गंभीर जखमी झाला होता, तो माकड ते माकड खूप जखमी झालं होतं, त्याने आपली सर्व शक्ती गमावली होती आणि शेवटी ते बेशुद्ध झाले होते, त्यातच ते खाली पाण्यामध्ये पडले। किंग ऑफ बनारस वॉज वॉचिंग धीस विथ अमेझमेंट, बनारसचा राजा हे सर्व आश्चर्यकारक रीतीने बघत होता, त्याला ते आश्चर्य वाटत होतं हे सगळं बघून। ही वॉज टच्ड बाय द ब्रेवरी अँड सॅक्रिफाईस ऑफ द ग्रेट मंकी किंग, माकड राजाचं ते शौर्य आणि त्याग पाहून त्याच्या मनाला ते खूप लागलं, त्याला खूप वाईट वाटलं, त्याच्या मनाला त्याचा स्पर्श झाला। ही आस्क्ड हिज मेन टू स्टॉप शूटिंग ॲरोज,
त्याने त्याच्या सैनिकांना लोकांना बाण मारण्याचे थांबवायला सांगितले. द अनकॉन्शियस मंकी किंग वॉज जंटली लिफ्टेड फ्रॉम द किंग फ्रॉम द बँक ऑफ द रिव्हर अँड प्लेस्ड ऑन अ कोच नियर द किंग ऑफ बनारस. नंतर बेशुद्ध माकड राजाला नदीच्या काठावरून हळूहळू वर काढण्यात आले आणि बनारसच्या राजाच्या शेजारी पलंगावर ठेवण्यात आले. द किंग ट्राईड हिज बेस्ट टू रिव्हाइव द ग्रेट एप. आफ्टर अ व्हाईल द मंकी किंग स्लोली ओपन्ड हिज आईज. बनारसच्या राजाने त्या माकडावला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण थोड्या वेळाने हळूहळू त्या माकडाने आपले डोळे उघडले. वाय डीड यू सॅक्रिफाईस युअर लाईफ इन धिस वे, सेड द किंग ऑफ बनारस. बनारसच्या राजाने त्या माकडाला विचारले की तू तुझा जीव अशा प्रकारे धोक्यात का घातला, तू तुझ्या जीवनाचा अशा प्रकारे त्याग का केलास. द मंकीज आर लाईक माय चिल्ड्रन, आय ॲम देअर चीफ अँड गाईड अँड इट इज माय ड्युटी टू प्रोटेक्ट देम. मग राजा माकड म्हणाले का ही माकडे माझ्या मुलासारखी आहेत, मी त्यांचा प्रमुख आहे, मार्गदर्शक आहे, त्यांची काळजी घेणे, त्यांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, माझे कर्तव्य आहे. दे आर नाऊ सेफ अँड आय डाय अ हॅपी डेथ. आता ते सर्वजण सुरक्षित आहेत, मी आता सुखाने मरेन, आनंदाने मरेन. आय एम ग्लॅड आय कुड डू माय ड्युटी. मला आनंद आहे का मी माझी जबाबदारी पार पाडली, मी माझे कर्तव्य पार पाडले. सो सेईंग द ग्रेट एप क्लोज्ड हीज आईज फॉर एवर. एवढे म्हणून त्या माकड राजाने कायमचे डोळे मिटले, म्हणजेच त्या माकड राजाचा मृत्यू झाला. द किंग ऑफ बनारस नेवर फॉरगॉट द ग्रेट सॅक्रिफाईस दॅट ही हॅड विटनेस्ड. बनारसचा राजाने जे पाहिलेलं होतं हा त्याग त्याने कधीही, म्हणजे बनारसच्या राजाने पाहिलेला हा महान त्याग तो कधीच विसरू शकला नाही. मुलांनो, आपण हा धडा आत्ता पाहिलेला आहे, हा धडा तुम्ही सगळा व्यवस्थित वाचा. या पाठात काही वेगळे शब्द आलेले आहेत ते पहा. ग्लेड, ॲन ओपन स्पेस, डेलिशियस, अ टेस्टी, हेवनली, हिअर इट मीन्स वंडरफुल. मुलांनो, या पाठावर आधारित PDF फाईल तुम्हाला पुढील भागात येईल, त्यातील प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित वहीत लिहा. धन्यवाद.